लोक शाहीर अन्नाभाऊ साठे की 92 जयंती के उपलक्ष्य में उरण चार फाटा स्थित माया भुईर नगर में अखिल भारतीय मातंग समाज शाखा द्वारा स्वर्गीय लोक शाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती के उपलक्ष्य में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर उरण तालुका सचिव महादेव गरत, प्रोफेसर एलबी पाटिल, काका पाटिल, मंगेश ठाकुर, लता पाटिल, लक्ष्मी कामले आदि गणमान्यों सहित मातंग समाज के लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने लोक शाहीर अन्नाभाऊ साठे को अभिवादन करते हुए कहा कि अन्नाभाऊ साठे ने अपने पोवाड़े के माध्यम से तथा अपने साहित्य के माध्यम से समाज में प्रबोधन करने का काम किया है, इसलिए हमें अलग अलग नहीं बल्कि उनकी जयंती मिलजुल कर मनानी है और उनके विचारों को उजागर करना है। अन्नाभाऊ साठे संपूर्ण जर आपण त्यांचं साहित्य वाचलं तर ते समाजाच्या सर्व घटकांसाठी त्या ठिकाणी होतं। त्याने प्रबोधनाचं काम केलं, त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या पोवाड्यातनं जनतेमध्ये त्या ठिकाणी प्रबोधनाचं काम केलं, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी समाज तयार करावा, लोकांनी तयार झालं पाहिजे, लोकांमध्ये ते प्रबोधन झालं पाहिजे, त्या अर्थानं खरं त्यांच्या त्या साहित्यातनं आणि पोवाड्यातनं झालेलं आहे। सरांनी सांगितलं त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा समाज, लढल्याशिवाय काय मिळत नव्हतं, लोकांना लढल्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी त्यांना तयार करण्याचे प्रयत्न केले। आता तरी परिस्थिती कुठं वेगळी आहे, आज सुद्धा परिस्थिती तीच आहे। शिरकोच्या विरुद्ध लढा असेल, शासनाच्या विरुद्ध लढा असेल, मातंग समाजाच्या प्रश्नाचा लढा असेल, यासाठी आजही लढावं लागतं आणि म्हणून लढण्याची प्रेरणा किंवा लढण्याचं मार्गदर्शन हे अण्णाभाऊ साठेने आपल्याला दिलेलं आहे आणि ते याच्या पुढे आपल्याला सातत्याने चालू ठेवायचं आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनावरच दोन चार पैलूवर आपण प्रकाश टाकून या ठिकाणी आपली जयंती साजरी करून होणार नाही। तर मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंची पुढच्या वर्षीची जयंती हे उरण शहरातल्या उरण तालुक्यातल्या सर्व लोकांच्या वतीनं होईल। ती अशी पावसामध्ये भिजतात लोक, छत्री उघडतात असं होणार नाही। तर उरण शहरातल्या चांगल्या एका हॉलमध्ये आपण त्या ठिकाणी करू आणि तो जयंती महोत्सव साजरी करत असताना त्याने लिहिलेले जे पोवाडे आहेत ते सारे पोवाडे एक चांगल्या गायकाकडनं, नंदेश उमेप सारख्या गायकाकडनं या ठिकाणी गावून त्यांचं साहित्य म्हणजे काय, त्यांची विचारधारा काय, ही फक्त मातंग समाजाचीच मालमत्ता नाही तर ह्या उरणात राहणाऱ्या सगळ्या समाजासाठी आदर्श ठरेल अशा प्रकारचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण त्या निमित्ताने निश्चितपणे करू। अपने भाषण में श्री पाटिल ने आगे ये भी कहा कि मातंग समाज के विद्यार्थियों को उनके शिक्षा के उत्थान के लिए हर तरह का प्रयास किया जाएगा। साथ ही विधायक विवेक पाटिल ने कहा कि अण्णाभाऊ साठे द्वारा लिखे गए साहित्य को प्राथमिक और माध्यमिक विभाग के अभ्यासक्रमों में समाविष्ट करने की मांग दिसंबर में होने वाले अधिवेशन सत्र में की जाएगी। मातंग समाज की मुल जी अशी काही गुणवान आहेत त्या गुणवान मुलांसाठी सुद्धा सर्व प्रकारची संधी देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल अशी ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देतो। या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानित असताना अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे आपल्या प्राथमिक शाळातल्या आणि माध्यमिक शाळांमधल्या पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये आणलं गेलं पाहिजे म्हणून तशा प्रकारची मागणी येत्या डिसेंबरच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे करून शासनाला तशी करण्यास भाग पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो। इस अवसर पर प्रोफेसर एलबी पाटील तथा लक्ष्मी कामले ने भी उपस्थितों को संबोधित किया।